जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, भारताचा इतिहास हा बुद्धाशिवाय सांगता येत नाही. भारताबाहेरची ओळख बुद्धाचा देश अशीच आहे. आजही देशामध्ये कुठेही उत्खनन केले तर बुद्धशिल्पाचेच अवशेष सापडतात. तिरुपती, बालाजी, पंढरपूर याचबरोबर मद्रास येथील तथागत बुद्धविहाराला थलावेटी मुनियप्पनचे मंदिर मानले जात होते. परंतु मद्रास उच्च न्यायालयाने चौकशी करून निर्णय दिला की मंदिरातील मूर्ती ही बुद्धाचे शिल्प आहे. कोर्टाने आदेश दिलेला पुरावा असलेली ही बातमी कोणत्याही मेनस्ट्रीम मीडियाने ठळकपणे दाखविली नाही. म्हणून सोशल मीडिया हाच आपला मीडिया आहे, त्याला सपोर्ट करा. जर आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल किंवा जागृती न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करण्यासाठी बाजूचं जॉईन बटन दाबा. सत्य हे कितीही लपविले तर कधी ना कधी उजागर होतेच. हा व्हिडिओ पहा. त्यात स्पष्टपणे दिसून येते की मूर्ती ही तथागत बुद्धाची आहे. पण इतकी वर्ष हिंदूचा देव आहे असे प्रचलित करण्यात आले होते. नुकताच या संदर्भात मद्रास हायकोर्टाने आदेश दिला आहे की ही तथागत बुद्धाची मूर्ती आहे. हे कसे घडले, न्यायालयाने काय तपास केले आणि काय आदेश दिले हे पाहूया. कर्नाटक राज्यातील सेलम जिल्ह्यात आज थलायवेट्टी मुनियप्पन नावाने असलेले मंदिर हे अनेक वर्षापासून बुद्धविहार होते. तिथे बुद्धानुयायी बुद्धपूजा करायचे. परंतु कालांतराने हिंदू राष्ट्रांचा अजेंडा असलेल्या षडंत्रकारी ब्राह्मणी मानसिकतेच्या लोकांनी या विहाराचे आणि बुद्धमूर्तीचे थलायवेट्टी मुनियप्पन मंदिरात रूपांतर केले आणि ब्राह्मणांनी पुजाऱ्याकडून पूजा करून घेतली जात होती. मंदिरातील मूर्ती हिंदू देवतेची की बुद्धाची असा वाद निर्माण झाला. ब्राह्मणी मानसिकतेचे लोक बुद्धाची मूर्ती आहे हे मानायला तयार नव्हते. मग हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने संविधानाच्या अनुच्छेद 226 अनुसार न्यायालय निर्णय देऊ शकत नाही असे निरीक्षण नोंदविले. पण न्यायालयाने प्रधान सचिव आणि पुरातत्व विभागाच्या आयुक्ताला मंदिराची पाहणी करण्याचे निर्देश दिले. प्रतिस्पर्धी पक्षाच्या दाव्यांचा तपशीलवार अहवाल तयार करताना याचिकाकर्त्याला वैयक्तिक सुनावणीची संधीही देण्याचे निर्देश प्रधान सचिवाला देण्यात आले. प्रधान सचिवांनी आपल्या अहवालात हे शिल्प कठोर दगडापासून बनविले असून कमळाच्या पिठावर अर्धपद्मासन म्हणजे बसलेल्या स्थितीत होती. हात ध्यान मुद्रामध्ये उभे आहेत. मूर्ती साक्ती होती. डोक्यावर कुरळे केस, उसनीसा आणि लांबलचक कानातले यासारखे बुद्धाची लक्षणं दर्शविते. कपाळावर उरण दिसत नाही. आपल्या समारोपाच्या टिप्पण्यांमध्ये प्रधान सचिवांनी उपलब्ध पुरातत्व आणि ऐतिहासिक पुरावे काळजीपूर्वक तपासल्यानंतर असे मत व्यक्त केले की या शिल्पात बुद्धाच्या अनेक महालक्षणांचे चित्रण आहेत. या अहवालात असे सांगितले की शिल्पामध्ये बुद्ध चित्रित केले जात आहे. राज्य आणि आयुक्त HR&CE यांना मालमत्तेच्या आत असलेल्या शिल्पाचे नियंत्रण कोणाकडे करायचे हे न्यायालयाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु नियुक्त केलेल्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी असे सादर केले की प्रकरणात असलेल्या जागेला थलावेट्टी मुनियप्पनचे मंदिर मानले जात होते आणि लोक पूजेसाठी येत होते. म्हणून त्यांनी सादर केले की HR&CE या जागेला मंदिर मानून त्यावर नियंत्रण ठेवत राहील. न्यायालयाने मात्र याला असहमती दर्शवली. पुरातत्व विभागाच्या अहवालात बुद्धाची प्रतिमा असल्याची पुष्टी मिळाल्याने त्याला मंदिर मानणे योग्य होणार नाही असे मत न्यायालयाने व्यक्त केले. पुरातत्व विभागाला ही मालमत्ता ताब्यात घेण्याचे आणि इथे बुद्धाचे शिल्प आहे असा बोर्ड लावण्याचे निर्देश देण्यात आले. सामान्य लोकांना या ठिकाणी भेट देण्याची परवानगी असेल, परंतु शिल्पासाठी कोणतीही पूजा किंवा इतर समारंभ करता येणार नाहीत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या या आदेशामुळे भारतातील बुद्ध अनुयायांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आणि अनेक ठिकाणी ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात असलेली बुद्धविहार आणि बुद्धमूर्ती मुक्त होतील म्हणून अनेक राज्यात जिथे मूर्ती आणि विहार आहेत तिथे बुद्ध अनुयायी याच पद्धतीने न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.